ठाकरेंना बाजूला करून सत्ता स्थापनेसाठी राऊतांनी बैठका घेतल्या. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजू वाघमारे यांनी हा मोठा दावा केलाय. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असं वाघमारे म्हणतायत. अजितदादा तटकरे शिंदेसोबत बैठका घेतल्या असा मोठा दावा वाघमारे यांच्याकडून करण्यात आलाय. हयात हॉटेलमध्ये दोन बैठका झाल्या असा दावा वाघमारे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. दोन मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया. अशा दोन मीटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या आणि आता तेच संजय राऊत महायुतीबद्दल आणि जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंच्या बाबत उलट सुलट विधानं करतायत. रोज रात्री खूप राष्ट्रीय कार्यक्रम झाल्यामुळे सकाळी उठल्यावर ते हँगओवर उतरत नाही, त्याच्यामुळे ते 9 वाजता जे भरळतात तो त्या रात्रीचा परिणाम असावा. तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत विनायक राऊत आहेत, ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊत आहेत. राऊतजी, आपण पाहतोय राजू वाघमारे यांनी हा मोठा दावा केलेला आहे, संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यामुळे ठाकरेंना बाजूला करून सत्ता स्थापनेसाठी राऊतांनी बैठका घेतल्या असा दावा ते करत आहेत, तुमची प्रतिक्रिया? राजू वाघमारेंसारखे एक कंड्या पिकवणारे भारतीय जनता पक्षाचे उपटपंच करणारे जे लोक आहेत त्यांच्या अशा विधानांचा आम्ही फार गांभीर्याने घेत नाहीये. आता जसजशा निवडणुका येतील तस तशा अशा पद्धतीच्या अफवा पसरायच्या, कंड्या पिसवायच्या आणि परिवारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपच्या माध्यमातून जो होतोय त्याच्यापासून जनता ह्यांना पूर्णपणे ओळखून आहे. त्यांच्यामुळे फार मला काही किंमत द्यायची नाही त्यांच्या वक्तव्याला. नक्कीच विनायकजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर राजू वाघमारे यांनी हा दावा केलेला आहे.